भारतीय डाक विभागाच्या नागरिक केंद्रित दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून आणि ग्राहकांच्या सोयीसाठी नवी मुंबई पोस्टल रिजनने निवडक पोस्ट ऑफिसमध्ये विशेष काउंटरद्वारे सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सर्व मेल आणि बँकिंग सेवा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पनवेल मुख्य डाकघर येथे 5 मे 2022 पासून सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत मेल व बँकिंग सेवा देण्यासाठी विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहे. शहरातील जे नागरिक कामाच्या निमित्ताने सकाळी लवकर निघतात आणि उशिरा घरी परततात, विशेषतः नवी मुंबई आणि ठाणे कल्याण येथे राहणारे पण कामासाठी मुंबई शहरात प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गास याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. या विस्तारित काउंटर वेळेचा उपयोग ग्राहकांना कार्यालयीन वेळेनंतर मेल पोस्ट करण्यासाठी देखील होईल. सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा समायोजित करून हे व्यवस्थापन केले जात आहे. पनवेल हेड पोस्ट ऑफिसप्रमाणेच ठाणे, कल्याण, मीरा रोड आणि प्रदेशातील इतर काही टपाल कार्यालय सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सेवा येणाऱ्या कालावधीत प्रदान करतील. याबाबत पत्रकारांशी बोलताना पनवेल पोस्ट ऑफिसचे हेड गणेश सवाळेश्वर यांनी असे सांगितले की आम्ही याची सुरुवात पनवेलपासून केली आहे आणि आता लवकरच ठाणे, कल्याण व इतर काही भागात देखील सुरू करणार आहोत. 5 मे पासून पनवेल हेड पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिसच्या कामकाजाची वेळ ही सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत केलेली आहे. 8 to 8 अशी ही आपण सेवा सुरू केलेली आहे. यामुळे नागरिकांना 12 तास पोस्ट ऑफिसमध्ये ह्या सेवा मिळणार आहेत. यामध्ये स्पीड पोस्ट, रजिस्ट्री ह्या सेवा मिळतीलच, परंतु त्याचबरोबर पोस्टाच्या बँकेची सेवासुद्धा यामध्ये मिळणार आहे. यापूर्वी या पोस्ट ऑफिसची वेळ ही सकाळी 9 ते 3 अशी होती, आता ही वेळ सकाळी 8 ते रात्री 8 अशी होणार आहे. त्यामुळे जे नागरिक सकाळी लवकर घरापासून घरातून बाहेर जातात त्यांना आणि जे उशिरा कामावरून परत येतात त्यांच्यासाठी ही सेवा फार सोयीची होणार आहे. यामुळे याद्वारे आमच्या विभागाने ही सेवा इथे आता पनवेलमध्ये सुरू केलेली आहे. काही दिवसामध्ये आम्ही ठाणे, कल्याण आणि इतर काही ठिकाणी सुद्धा ही सेवा पण सुरू करणार आहोत. फायदा हा आहे की अधिक काळासाठी ही सेवा उपलब्ध राहणार आहे. आधी जी सेवा फक्त 6 तासासाठी उपलब्ध होती, आता ती 12 तास उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे आणि नागरिकांनी आपल्या सोयीच्या वेळेमध्ये टपाल कार्यालयामध्ये येऊन आपली कामं करू शकतात. आता उदाहरणार्थ सांगायचं गेलं तर काल पहिल्या दिवशीच जे नॉर्मल वेळ आमची जी होती 3 नंतर रात्री 8 पर्यंत 176 लोकांनी आपल्या बँकेचे कार्य म्हणजे मी कामं केली. 176 ट्रान्झॅक्शन झाले, त्यापैकी जवळपास 26 नवीन खाती उघडली गेली, 70 लोकांनी डिपॉझिट केलं आणि 50 लोकांनी विड्रॉ केलं, 84 बुकिंग झाले स्पीड पोस्ट रजिस्टर्डचे पार्सल्सचे. म्हणजे आपल्या लक्षात येईल जवळपास 260 ट्रान्झॅक्शन्स हे नॉर्मल वेळेच्या नंतर झाले. आपल्या लक्षात येईल की खरंच लोकांना ह्या भागामध्ये गरज होती. आणि काय होतं की जे आपल्याकडे वर्किंग कपल्स आहेत ज्यांना आणि पनवेलसारख्या भागामध्ये ज्यांची त्यांचं घर या भागामध्ये आहे पण काम मुंबईत करतात आणि संध्याकाळी उशिरा पडत होतं, आता मी इथून निघाल्यानंतर पोस्ट ऑफिस उघडतं आणि घरी येण्याच्या नंतर आपल्या घरी येण्याआधीच पोस्ट ऑफिस बंद झालेलं असतं. मग अशा लोकांसाठी मी त्यांच्या घराच्या आसपास पोस्ट ऑफिस नसल्यासारखंच आहे. मग त्यांना फक्त मग शनिवारची वाट पाहायला लागते. अशा लोकांसाठी मला असं वाटतं अशा प्रकारची सुविधा जी आहे मी काही इथे सर्वच टपाल कार्यालयामध्ये करणं आम्हाला शक्य नाही, परंतु काही निवडक टपाल कार्यालयामध्ये जे स्टेशनच्या जवळपास आहे, जसं आपलं पनवेल आहे, ठाणे रेल्वे स्टेशनच्या जवळचं टपाल कार्यालय आहे, कल्याण आहे, अशा ठिकाणी आम्ही सुरुवात लवकरच करणार आहोत. आणि बाकी काही ठिकाणी जसे आम्ही म्हणजे लोकांकडून अशी गरज बघून तिथं आपण सुरू करू. तसेच यावर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील आपण पाहूया. आता पोस्ट ऑफिसने जो आपलं चालू केलं आहे 8 ते 8 म्हणजे जवळजवळ मिनिमम 12 घंटा पोस्ट ऑफिसचे काम आहे.
त्याच्यामुळे जो कोण जो वर्ग फर्सिकमध्ये जो काम करतो त्याला दुपारनंतर मेन्यू मिळू शकतो. त्याचे सेकंड शिफ्ट आहे त्याला सकाळी त्याचा मेन्यू मिळतो. जेणेकरून कोणा लोकांची हे ऑफिस सोडून त्यांना पोर्टाचे तिथे लाईन लावण्यापेक्षा प्रत्येकाचं काम ॲडजस्टमध्ये त्यांना पोर्टाची सुविधा चांगली भेटेल. आणि जो तो उपक्रम केला तो पब्लिकसाठी तर खूप चांगला आणि त्याचे चांगला बेनिफिट लोकांचा केला. खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे. कारण माझ्यासारख्या एका वर्किंग वुमनला माझ्या जॉबच्या टायमिंग आणि बँकिंगशी रिलेटेड पोस्टाची कामं करण्यासाठी खूप तारांबळ उडत असेल. त्यात आपल्या ज्या काही महिन्याच्या ज्या तारखा ज्या असतात त्यातही खूप तारांबळ उडायची. परंतु 8 ते 8 हा जो टायमिंग दिला आहे त्यामुळे नक्कीच माझी कामं जी आहेत बँकिंगशी रिलेटेड पोस्टाची ती करण्यासाठी अतिशय मला सोपं जाणार आहे. आणि त्यामुळे नक्कीच माझा पोस्टाशी असलेला आर्थिक व्यवहार हा अधिक सुखकर आणि सुगम होईल निश्चित वाटतं. त्याबद्दल मी भारतीय पोस्ट ऑफिसर खूप मनापासून आभार मानते. ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज.